पी एम योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतल्या के निर्णयांबाबत केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली पी एम योजनेमुळे एक कोटी घरांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे पाच ते सहा कोटी नागरिकांच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होईल या योजनेमुळे पंचेचाळीस मेगावॅट नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती होणार असल्याचं सिंह ठाकूर यांनी यावेळी सांगितलं छतावरील तीन किलोवॅट सौर ऊर्जा प्रणालीसाठी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये खर्च येणार असून त्यापैकी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये केंद्र सरकार अनुदानाच्या रूपानं देईल या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी पोर्टल सुरू करण्यात आल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली इस प्रकारचे तीन किलो वॉट के रूफ टॉप सोलर प्लांट पर... जो लगभग एक लाख पैंतालीस हजार रुपये की लागत आएगी उसमें अठहत्तर हजार रुपया सेवेंटी एट थाउजेंड रुपीज की सब्सिडी भारत सरकार के द्वारा दी जाएगी जो बाकी राशि है अब एक लाख पैंतालीस हजार रुपया लगेगा अठहत्तर हजार रुपया भारत सरकार ने सब्सिडी दे दी तो बाकी कहाँ से आएगा बाकी के लिए भी भारत सरकार ने बैंक से उसका प्रावधान करवाया है और उसमें भी जो आपका रेपो रेट है उसके ऊपर भी केवल 0.5 परसेंट ही वो चार्ज कर सकते हैं इससे ज्यादा ब्याज नहीं चार्ज किया जाएगा तो इसको और कॉस्ट इफेक्टिव और लाभकारी बनाने के लिए भारत सरकार ने यह भी की और बैंक से सस्ती ब्याज दर पर यह लोन उपलब्ध होगा साल भर में लगभग पंद्रह हजार रुपए की बचत एक एक परिवार को होगी तो एक करोड़ परिवारों को पंद्रह हजार रुपया सालाना बचत भी हुई और तीन सौ यूनिट प्रतिमा बिजली भी मुफ्त में मिलने का काम हो या योजनेमुळे सतरा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे प्रत्येक जिल्ह्यात आदर्श सौरग्राम उभारले जाणार असून केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांवर दोन हजार पंचवीस पर्यंत छतावरची सौर ऊर्जा प्रणाली प्राधान्यानं बसवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली दोन हजार तेवीस चोवीसपासून दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत ही योजना सुरू राहणार असून यासाठी पंचाहत्तर हजार एकवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा फेब्रुवारीला ही योजना जाहीर केली आहे सेमीकंडक्टरचा देशात विकास करण्याच्या धोरणांतर्गत आणखी तीन सेमीकंडक्टर युनिट उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे येत्या शंभर दिवसात या तिन्ही युनिटचं बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली या युनिटमुळे वीस हजार थेट रोजगारांची तर साठ हजार अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या सूर्यघर योजनेचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे पाहुयात अकोल्यातल्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया पी एम सूर्य घर योजना राबवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि ही योजना आपल्या सर्वसामान्य लोकांकरता खूप महत्वाची आहे आणि याची नोंदणी मी स्वतः करणार आहे तीन युनिट तीन किलोवॅट पर्यंत जेही सोलर पॅनल आपण लावू त्याच्यात अठ्याहत्तर हजारापर्यंत आजार आपले पैसे वाचतील आणि सर्वसामान्यांकरता खूप उपाय उपाययोजना आहे आज केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पी एम सूर्यघर योजना हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यामध्ये अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळणार आहे जनरली खर्च हा दीड लाखापर्यंत येतो पण त्यामध्ये आमचे सत्तर हजार रुपये सेव्ह होणार आहे आणि आम्ही आमच्या दर महिन्याला दीडशे युनिट आमचे वापरण्यात वीज वापरण्यात येत आहे तरी तीनशे युनिट वीज फ्री मिळणार आहे तरी केंद्र सरकारने घेतलेला पी एम सूर्यघर योजनेचा आम्ही स्वागत करतो